करिश्मास किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत चीज कॉर्न बॉल्सची रेसिपी शेअर करणार आहे. ही एक स्टार्टर रेसिपी आहे आणि हॉटेलमध्ये आपल्याला मिळते. तर ही हॉटेलसारखी चीज कॉर्न बॉल्सची रेसिपी आपण कशी बनवली त्याची कृती आपण बघूया. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यात मी स्वीट कॉर्न घालून ते छान उकळवून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. उकळल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनी आपले स्वीट कॉर्न शिजतात. तोवर आपण बटाट्यांची सालं काढून घेणार आहोत. इकडे मी उकळवलेले बटाटे घेतलेले आहेत. 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे वापरणार आहे. तर इथे आपल्या बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत. आता या बटाट्यांना आपण छान मॅश करून घेणार आहोत, म्हणजे कुस्करून घेणार आहोत. इथे आपल्याला छान कुस्करून घ्यायचे आहेत बटाटे, कुठे आपल्याला गठ्ठे नको आहेत बटाट्यांमध्ये. इथे बटाट्याला मी मऊ शिजवून घेतलेलं, त्यामुळे ह्याचं छान कुस्करून ते तयार झालेले आहेत. आता ह्या बटाट्यांमध्ये मी उकडवलेले कॉर्न घालून घेणार आहे. इथे मी 1 कप इतके स्वीट कॉर्न वापरलेले आहेत. आता ह्याला आपण छान एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्वीट कॉर्नला थोडंसं क्रश करून घेऊ शकता, पण इथे अख्खे ठेवले स्वीट कॉर्न तरी काही हरकत नाही आहे. त्याची छान उलट मस्त टेक्स्चर मिळतं आपल्याला. आता ह्या स्वीट कॉर्न आणि बटाट्यांच्या मिश्रणामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि 1 छोटा चमचा मिरपूड घालून घेणार आहे. आता ह्याला छान मी एकजीव करून घेणार आहे. आपल्या बटाटा आणि स्वीट कॉर्नला छान मीठ आणि मिरपूडची मस्त चव लागली पाहिजे, कारण इथे स्वीट कॉर्न मध्ये आपण उकळवताना मीठ घातलं नव्हतं. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी कॉर्नफ्लॉर घालून घेणार आहे आणि ह्या कॉर्नफ्लॉरमध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आपल्याला कॉर्नफ्लॉर स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर मस्त ती एकजीव झालेली आहे आपलं कॉर्नफ्लॉर, त्याचे गठ्ठे नको आहेत म्हणून मी इकडे विस्क वापरलेलं आहे. आता मी इथे तेल तापवत ठेवलेलं आहे एका कढईमध्ये तळण्यासाठी. तर आपल्याला आता हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर ह्या बटाटा आणि स्वीट कॉर्नच्या मिश्रणाचे मी मस्त बॉल्स तयार करून घेणार आहे. तर आपल्याला ह्याच्यात चीज स्टफ करायचं आहे, त्यामुळे ह्या बॉल्सला आधी मी थोडं चपट करणार. आणि ह्यात चेडार आणि मॉझरेलाचं जे मिश्रण आपल्याला बाजारात मिळतं चिरलेलं, ते मी घालून घेणार आहे. जर तुम्हाला साधं प्रोसेस चीज वापरायचं असेल तर तेही तुम्ही इकडे वापरू शकता, किंवा नुसतं मॉझरेला किंवा नुसतं चेडार चीज वापरायचं असेल तरी वापरू शकता. पण मी इथे चेडार आणि मॉझरेलाचं मिक्स वापरलेलं आहे. तर आता त्याला मी स्टफ करून छान बॉल तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे पण बॉल्स तयार करून घेणार आहे. थोडक्यात आपल्याला ह्या बॉल्समध्ये चीज स्टफ करून घ्यायचा आहे. आता ह्या बॉल्सला मी ह्या कॉर्नफ्लॉर स्लरीमध्ये घालून घेणार आहे आणि त्याला छान कोटिंग करून घेणार आहे. कॉर्नफ्लॉर स्लरी लावल्यानंतर आपण ह्याला ब्रेड क्रम्समध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपले ब्रेड क्रम्स मस्त ह्या बॉल्सला चिकटतील.
त्यामुळे त्याला आपण कॉर्नफ्लोअर स्लरीमध्ये घातलेलं. तर आता ह्याला मी छान कोट करून घेणार आहे. मस्त कोटिंग तयार झालं पाहिजे आपल्या ब्रेड क्रम्सचं, म्हणजे आपले बॉल्स क्रिस्पी होतील. आणि ते चीजचं स्टफिंग बाहेर येणार नाही ह्याच्यासाठी आपण ह्याला पुन्हा एकदा कॉर्नफ्लोअर स्लरीमध्ये घालून घेणार आहोत. आणि ह्या स्टेपने अजून काय होईल तर डबल कोटिंग आपल्याला ब्रेड क्रम्सचं मिळेल, त्यामुळे आपले बॉल्स क्रिस्पी पण होतील, म्हणजे त्याचं स्टफिंग पण बाहेर येणार नाही आणि बॉल्स क्रिस्पी होतील. त्यामुळे आपण ह्याला डबल कोटिंग करून घेणार आहोत ब्रेड क्रम्सचं. तर आपलं तेल छान तापलेलं आहे, तर हे डबल कोटिंग केलेले आपण चीज कॉर्न बॉल्स ह्या तेलामध्ये सोडूयात. आणि ह्याला छान आपण तळून घेणार आहोत. आपल्याला असा गोल्डन ब्राऊन क्रिस्पी कलर असा आपल्याला अपेक्षित आहे, तर मोठ्या आचेवरतीच आपण ह्याला तळून घेणार आहोत, कारण ह्यात स्वीट कॉर्न पण शिजवलेले आहेत आणि बटाटे पण आपण उकडवूनच घेतलेले, त्यामुळे फक्त ब्रेड क्रम्सला मस्त एक गोल्डन ब्राऊन कोटिंग आलं की आपले बॉल्स तयार होतील. ते 4 ते 5 मिनिटं आपल्या बॉल्सला मध्यम मोठ्या आचेवर लागतात. तुम्ही बघू शकता याचा हळूहळू रंग छान चेंज होतोय, मस्त एकदम गोल्डन ब्राऊन असा रंग तयार होत आहे. तर 4 ते 5 मिनिटांनंतर आपण हे तयार गोल्डन ब्राऊन झालेले आपले चीज कॉर्न बॉल्स तेलातून बाहेर काढून घेणार आहोत. मस्त क्रिस्पी आणि एकदम यम्मी आणि चीजी असे चीज कॉर्न बॉल्स आपले तयार झालेले आहेत. हॉटेलसारखे आहेत एकदम आणि खूप चविष्ट आहेत हे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम ओझिंग चीज ह्यातनं, मस्त वाफाळलेल्या चीज कॉर्न बॉल्समधनं. आहा, तर हे आपले हॉटेलसारखे चीज कॉर्न बॉल्स तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की माझ्या कमेंट्समध्ये कळवा. करिश्माज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. माझे व्हिडिओ लाईक करा आणि ते तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण नक्की शेअर करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन चविष्ट रुचकर अशा वेगळ्या पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.